बार रोडवर दोन वाईन शॉप आणि चार बिअर बार आहेत, त्यामुळे रोडवर नेहमीच मद्यधुंद तळी रामाचा वावर असतो. त्यातच आता या आमदार रोडवर आणखी एका बिअर बारला आणि वाईन शॉपला परवानगी दिली आहे, त्यामुळे आता परिसरातील महिलांची आणि नागरिकांची डोकेदुखी वाढणार आहे. या दुकानांची परवानगी रद्द करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. औरंगाबाद शहरालगत वसलेल्या सातारा परिसराचा विकास झपाट्याने होत असून चांगल्या बाजारपेठा तयार होत आहेत. मात्र काही विघ्न संतोषी मंडळी या चांगल्या परिसरात बारसारखे धंदे चालवून याला विद्रूप स्वरूपात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. अगोदरच बायपासला दोन वाईन शॉप आणि चार बिअर बार आहेत, त्यामुळे रोडवर नेहमीच मद्यधुंद तळीरामांचा झिंगाट चाललेला असतो. त्यातच आता या आमदार रोडवर आणखी एका बिअर बारला आणि वाईन शॉपला परवानगी मिळाली आहे, त्यामुळे आता परिसरातील महिलांची आणि नागरिकांची डोकेदुखी वाढणार आहे. हा रस्ता विद्यार्थी आणि महिलांनी सतत गजबजलेला असतो. तसेच या मुख्य रस्त्यावरच सातारा पोलीस स्टेशन देखील आहे. एवढे सर्व असताना देखील या परिसरात येतानाच रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात मांसाहार खाद्याचे दुकाने थाटल्यामुळे दारू आणि मांस जवळच मिळत असल्यामुळे तळीरामांचे फावले आहे. या रस्त्यावर नेहमीच तळीरामांचा थैथयाट सकाळ संध्याकाळ पाहायला मिळत आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मनपा आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने आणि पोलीस आयुक्तांनी आणि संबंधित कार्यालयांनी त्वरित लक्ष घालून सदरील दुकानाचा दारू परवाना रद्द करून सर्व उद्योगांना आळा घालावा अशी मागणी डॉक्टर स्मिता अवचार, सविता कुलकर्णी, विमल देशपांडे, माजी सरपंच फिरोज पटेल, आशा सपकाळ, शकुंतला पवार, सुनीता सासवाडे, मंजू सांगळे, सुरेखा आगळे, अर्चना शर्मा, ज्योती चिलघर, माजी सरपंच यशवंतराव कदम, माजी सरपंच राजूकाका नरवडे, राष्ट्रवादीचे राहुल शिंदे, सोमनाथ शिराणे, शिवसेनेचे रमेश बाहुले, संतोष सपकाळ, प्रशांत सातपुते, आकाश कांबळे यांच्यासह परिसरातील असंख्य महिला आणि नागरिकांनी केली आहे. अप्पासाहेब गोरे, AIN न्यूज, औरंगाबाद.